बाल मित्रांनो आपण अभ्यासत आहोत स्वराज्याचा कारभार स्वराज्य महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य माहीत नाही असा आपल्या पृथ्वीतलावर एकही माणूस सापडणार नाही आणि मग या छत्रपतींच्या स्वराज्याचा कारभार कसा होता स्वराज्याचा कारभार ते कसे चालवत होते याचा अभ्यास आपण करणं आपलं कर्तव्य आहे महाराजांनी त्या ठिकाणी स्वराज्य स्थापन केल्यानंतर स्वतःच राज्याभिषेक करून घेतला महाराजांना स्वतः राजा होण्याची महत्वाकांक्षा नव्हती परंतु सर्वसामान्य जनतेसाठी या स्वराज्याला जागतिक मान्यता मिळावी सर्व मान्यता मिळावी म्हणून महाराजांनी त्या ठिकाणी स्वराज्याचा स्थापनेनंतर आपला स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला राज्याभिषेकानंतर महाराजांनी आपलं स्वराज्याचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून चा चा त्या ठिकाणी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केलं अष्टप्रधान मंडळ म्हणजे काय जसा आजच्या काळामध्ये आपल्या राज्याचा कारभार पाहण्यासाठी मुख्यमंत्री आहेत आपल्या देशाचा कारभार पाहण्यासाठी पंतप्रधान आहेत आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी त्या ठिकाणी मंत्रिमंडळ असते तसेच छत्रपती शिवाजींनी त्या काळामध्ये स्वतःचं स्वराज्य स्थापन केल्यानंतर त्याचा कारभार व्यवस्थित व्हावा लोकांचं कल्याण व्हावं लोकांचं हित पाहिलं जावं यासाठी महाराजांनी त्या ठिकाणी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केलं स्वराज्याच्या कारभाराच्या सोयीसाठी महाराजांनी या मंत्रिमंडळाची आठ खात्यामध्ये मागणी केली जेणेकरून कारभार करणं सोयीचं व्हावं सर्व प्रकारच्या स्वराज्याच्या सुविधा त्या ठिकाणी स्वराज्यामध्ये कुठेही अडचण उभा राहू नये म्हणून महाराजांनी या संपूर्ण स्वराज्याची आठ खात्यामध्ये विभागणी केली आठ खात्यात आठ प्रमुख मिळून त्यांचं बनलं अष्टप्रधान मंडळ मग तुमच्या लक्षात आलं असेल आठ मंत्री म्हणून अष्टप्रधान मंडळ त्या ठिकाणी महाराजांनी अस्तित्वात आणलं महाराज त्या ठिकाणी जेव्हा मंड ह्या मंडळाची म्हणजेच अष्टप्रधान मंडळाची नेमणूक स्वतः करत आणि जर एखादा मंत्री त्या ठिकाणी जर चांगलं काम करत नसेल तर त्याला पदावरून सुद्धा काढून टाकत असत महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नेमतानाच त्या ठिकाणी त्या माणसातलं गुण आणि कर्तव्य स्वराज्याप्रिती असलेली त्याची निष्ठा या गुणांचा विचार करून महाराजांनी त्या ठिकाणी सदर अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली यामध्ये हे जे मंत्री खात्यांचा कारभार पाहत असत हे त्यांच्या कारभारासाठी हे महाराजांना जबाबदार असत म्हणजे महाराजांना महाराजांसाठी जे, महराजान जे त्यांनी सांगितलेलं कार्य आहे ते जनतेचं स्वराज्याचं कार्य म्हणून करत असत आणि जर ते चांगलं कार्य केलं नाही तर महाराज त्याची हकालपट्टी करत असत त्यांची निवड गुण व कृतृत्व पाहून केली जात असे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल आजच्या काळातल्या या मंत्र्यांना मंत्रिमंडळांना पगार असतात मग महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनीसुद्धा या आठ मंत्रिमंडळांना म्हणजेच अष्टप्रधान मंडळाला त्या ठिकाणी रोख पगार भरपूर दिले इनामे वतन देण्याचं महाराजांनी टाळलं सर्वांना समानता त्या ठिकाणी रोख पगार देऊन त्या ठिकाणी महाराजांनी आपलं अष्टप्रधान मंडळ स्वराज्याच्या कारभारासाठी नेमलं अशा प्रकारे बालमित्रांनो या अष्टप्रधान मंडळामध्ये थोर अशा महान प्रधानांनी वेगवेगळ्या खात्याच्या प्रमुखांनी कारभार केलेला आहे तो आपण वेगळ्या भागात पाहूया धन्यवाद